नमस्कार गोवा दूरदर्शनच्या वतीने मी स सागर हजारे आपल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करते भारतामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीचे चार प्रमुख स्तंभ म्हणजेच शासन प्रशासन न्यायव्यवस्था आणि अर्थातच पत्रकारिता या पत्रकारिता या क्षेत्रामध्ये आपल्याला सजगपणे निर्भीडपणे डोळे आणि कान सतत जागृत ठेवून सगळीकडे वावरावं वा लागतं वृत्तांकन करावं लागतं समाजापर्यंत निर्भीडपणे सत्यस्थिती आणावी लागते तर अशाच आज या पत्रकारिता क्षेत्रातलं एक सत्तरीतील युवा नेतृत्व आणि युवा पत्रकार आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत मी त्यांचं स्वागत करते सत्तरी वाळपई येथील श्री विश्वनाथ नेने नमस्कार, नमस्कार। दूरदर्शनच्या वतीने आपलं स्वागत आहे धन्यवाद आपण त्यांची थोडक्यात आधी ओळख करून घेऊया विश्वनाथजी हे मूळचे वाळपई सत्तरीचे त्यांनी आपलं शिक्षण बी बी एपर्यंत पर्यंत पूर्ण केल्यानंतर प्रुडंट मीडिया आणि मग त्यानंतर गोवन वार्ता या वाहिन्यांमध्ये ते कार्यरत होते आणि आता सध्या सकाळ समूहाच्या गोमंतक टी व्ही इथे ते सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत त्यांची जी प्रवासाची एक जर्नी आहे ती साधारणतः स्ट्रिंजर सब एडिटर रिपोर्टर न्यूज अँकर सब रिपोर्टर त्यानंतर चीफ रिपोर्टर आणि आता न्यूज एडिटर असा हा अल्पकालावधीमध्ये त्यांचा हा मोठा प्रवास घडलेला आहे विश्वनाथजींबद्दल सांगायचं झालं तर एक निर्भीड असा पत्रकार युवा पत्रकार की जो सत्य परिस्थिती सांगायला प्रेक्षकांपर्यंत आणायला कधीच घाबरत नाही आणि आपल्यापर्यंत वास्तव येण्यासाठी अभ्यासपूर्व त्याचं विश्लेषण ते आपल्या प्रत्येक व्हिडिओजमधून करत असतात त्यांचं वृत्तांकन म्हणा किंवा त्यांचं लेखन म्हणा आणि त्यांच्या व्हिडिओजमधून त्यांनी दाखवलेला अभ्यासपूर्वक मांडणी ही प्रेक्षकांना भावती आहे आणि गोव्यामध्ये जनमानसामध्ये त्यांना दिवसेंदिवस प्रसिद्धी मिळत आहे तर अशाच आज या आपल्या युवा पत्रकाराबरोबर आपण आज सं, संवाद साधणार आहोत नमस्कार सगळ्यात आधी मला तुम्हाला असा प्रश्न विचारा असा वाटेल की मुळातच पत्रकारिता या क्षेत्रामध्ये आपण यावं असं आपल्याला का वाटलं असं नव्हतं की काही ठरवून पत्रकार होणार होतो किंवा ठरवून हे प्रोफेशन मी निवडलं असं काही नाही सर्वात आधी मला सांगायचं की हे प्रोफेशन असं नाही तर एक आवड माझी पॅशन म्हणून मी या क्षेत्रात उतरलो आणि त्याची जाण मला साधारण बारावी ज्यावेळी मी बारावीत होतो तेव्हापासून यायला लागली की मला असं वाटायला लागलं मी काही केलं समजा जर प्रत्येक माणसाला एक कुठचं तरी क्षेत्र खुणावत असतं तसं मला हे क्षेत्र खुणावं लागलं आसपासची आजूबाजूची परिस्थिती असेल किंवा मी ज्या वातावरणातून लहानाचा मोठा झालो त्या वातावरणाचा परिणाम असेल त्यामुळे कुठंतरी असं वाटू लागलं सुरुवातीलाच की मी पत्रकार होऊ शकतो होईन की नाही हे माहिती नव्हतं पण होऊ शकतो आणि असं म्हणतात की माणूस कधी पत्रकार होतो किंवा त्याच्यामध्ये कुठचे गुण असले की तो पत्रकार होऊ शकतो हुँ। तर ज्या माणसाला सकाळी उठल्यानंतर पेपर वाचल्याशिवाय होत नाही ज्याला पेपर कधी हातात पडतो आणि आपण कधी पेपर वाचतो असं ज्याला होतं त्याच्यात असं म्हणतात की पत्रकारितेचे गुण आपल्याला पाहायला मिळू शकतात किंवा तो पत्रकार होऊ शकतो माझ्याही बाबतीत तसंच होत होतं Uh, म्हणजे मी मला ज्यावेळी जाण आल्यापासून म्हणजे दहावी झाल्यानंतर दा अकरावी mm. बारावी कॉलेज हा जो mm. माझा प्रवास सुरू झाला त्याचवेळी मला असं सतत होत होतं की कधी एकदा मी सकाळचा पेपर वाचतो आणि पेपर वाचल्यानंतरच माझ्या दिवसाची सुरुवात ही चांगली होत होती आणि ते कुठंतरी एक मला वाटतं एक काय आपण mm. सिग्नल mm. हो, होतं mm. की बाबा मी ह्या क्षेत्रात येऊ शकेन आणि काहीतरी करू शकेन आणि mm. त्यानंतर इतर सामाजिक विषय असतील राजकीय विषय असतील ह्याचं वाचन होतं त्याची आवड होती त्याची थोडी जाण होती आणि त्या बेसिसवर कुठंतरी मी ह्या क्षेत्राकडे वळलो असं मी म्हणू शकतो कुठेही शुद्ध शिक्षण पत्रकारितेचं मी घेतलेलं नाही फक्त आवड आणि त्यानंतर निर्माण झालेली पॅशन त्यामधूनच मी हा माझा जो काही थोडा थोडासा छोटासा प्रवास आहे तो आतापर्यंत सुरू आहे खूपच छान म्हणजे तुमच्या आवडीतून तुमच्या पॅशनमधून तुम्ही या क्षेत्राकडे वळलेला आता पत्रकारिता म्हटल्यानंतर त्याच्यात सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत बरोबर तर आपली पत्रकारिता नक्की कुठल्या क्षेत्रात मोडते किंवा त्याबाबत काय सांगाल आ, हो पत्रकारिता म्हटल्यानंतर एक जनरल जे एक हे असतं ते म्हणजे एक इलेक्ट्रॉनिक मीडिया असते आणि दुसरी प्रिंट मीडिया म्हणजे न्यूजपेपर वगैरे असतात हे प्रिंट मीडिया या कक्षेत वळतात आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया जे हल्ली काही वर्षांपूर्वीच जे मार्केटिंग ओपन झालं आणि मग वेग वेगवेगळ्या वाहिन्या ह्या सुरू झाल्या आधी सुरुवातीला फक्त दूरदर्शन हे एकच माध्यम होतं इलेक्ट्रॉनिक मीडियाचं आणि त्यानंतर ज्यावेळी खाजगी कंपन्या या क्षेत्रात उतरत गेल्या त्या मग अनेक चॅनल्स आले आणि त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मीडिया हा तेवढाच फोफावू लागला आणि आता तर तो खूप मोठा आ, मोठी इंडस्ट्री झालेली आहे त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया आधीपासून सुरू असलेला प्रिंट मीडिया म्हणजे छपाई म्हणजे न्यूजपेपर वगैरे आणि त्यानंतरचं आता जे निर्माण झालेलं एक मोठं क्षेत्र आहे ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया हे दोन असे आम्ही डिवाईड करू शकतो दोन प्रकार म्हणू शकतो पण त्याहीपेक्षा आता आणखीन एक मोठं क्षेत्र निर्माण झालेलं आहे यात ते म्हणजे सोशल मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आता पत्रकारितेचे वेगवेगळे प्रकार हे आपल्याला पाहायला मिळतात मग न्यूज पोर्टल असेल किंवा ऑनलाईन न्यूज सर्विस असतील किंवा वेबसाईट्स असतील तर अशा माध्यमातून आता सोशल मीडियाच्या ह्या जगात पत्रकारितेची ह्या नव्या संधी आता सध्या उपलब्ध झाल्यात माझा प्रवास जर तुम्ही म्हणाल तर मी सुरुवातीपासूनच इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे वळलो सुरुवातीपासूनच मी इलेक्ट्रॉनिक मीडियात काम केलं पण त्यानंतर अनेक वृत्तपत्रांमध्ये सुद्धा मी लिखाण केलं बातम्या केल्या लेख लिहिले ले, त्यामुळे मी असं म्हणू शकतं की इलेक्ट्रॉनिक मीडिया हे माझं मुख्य त्या क्षेत्रात मुख्य काम आहे पण त्याचबरोबर प्रिंट मीडियातसुद्धा मी माझ्यापर्यंत जे काही शक्य असेल त्या माझ्या बातम्या देतो किंवा जर समजा कोणी आर्टिकल दे म्हणून सांगितले वेगवेगळ्या विषयांवर तर ते सुद्धा मी त्यांना देतो खूपच छान Uh, मी आमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की विश्वनाथजींना अनेक पुरस्कारांनीही भूषवलं गेलेलं आहे तर दोन हजार अठरा साली त्यांना गोवा स्टेट जर्नलिझम अंडर रेफरन्स टू वुमन अँड चाईल्ड पुरस्कार त्यानंतर दोन हजार एकोणीसचा रुरल रिपोर्टिंग पुरस्कार दोन हजार एकवीसचा एक्सलन्स इन डिजिटल रिपोर्टिंग पुरस्कार आणि दोन हजार बावीसचा आत्ता नुकताच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्राप्त झालेला कल्चरल रिपोर्टिंग असे अनेक विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे आता एक असा तुमची जी सुरुवात झालेली आहे या प्रवासाची तर त्यात सुरुवातीलाच तुम्ही सत्तरीमध्ये त्यावेळेस माकड तापाची जी साथ आली होती तर त्या संदर्भात तुम्ही जे केलेलं वृत्तांकन होतं तळागाळामध्ये जाऊन याचा अभ्यासपूर्वक विश्लेषण तुम्ही मांडलं त्या रोगाबद्दलची तुम्ही गंभीरता समाजामध्ये चांगली त्याच्याबद्दल जागरूकता आणली आणि त्यातून तुम्ही खूप प्रसिद्धी आलात किंवा जनमानसामध्ये तुम्ही खूप अपिलिंग झालात तर ह्या सगळ्या वृत्तांकना संदर्भात काय सांगाल आपण जसं उल्लेख केला तर तो माझा अगदी सुरुवातीचा काळ होता आणि त्यावेळी मी स्ट्रेंजर म्हणून काम करत होतो म्हणजे कॉलेज माझी कम्प्लीट झालेली आणि प्रुडंट मीडिया आमचा जो न्यूज चॅनल आहे mm. त्यांनी मला सुरुवातीला संधी दिली की तू सत्तरी तालुक्यातून रिपोर्टिंग कर आणि ती नुकती कुठेतरी सुरुवात होती आणि मला वाटतं पहिल्या दुसऱ्या दिवशीच माकड तापाची बातमी येऊन धडकली अच्छा। म्हणजे अचानक लोक जे आहेत त्यांना एक विशेष विशिष्ट लक्षण येऊन mm. त्यांना ताप येत होता mm. त्यानंतर उलटी होत होती त्यांना आणि सुरुवातीला असं वाटलं की हा सर्वसाधारण ताप असेल पण ज्यावेळी एकाच गावातून साधारण दहा दहा बारा, बारा बारा करता करता हा आकडा मोठा होऊ लागला आणि एक एका गावातून असे रुग्ण हे भरती हो होऊ लागले वाळपई रुग्णालयात सरकारी रुग्णालयात oh. त्यावेळी कुठंतरी एक oh. डॉक्टरांना सुद्धा संशय आला की हा सर्वसाधारण ताप नाही तर hmm. हा कुठंतरी वेगळ्या तऱ्हेचा असा ताप असू hmm. शकतो आणि त्याची सुद्धा तशी आढळू लागली त्यानंतर ज्यावेळी सायंटिफिकली त्याचा अभ्यास झाला म्हणजे रक्ताच्या चाचण्या घेण्यात आल्या त्यानंतर त्यांची तपासणी झाली त्यावेळी असं दिसून आलं की हा माकडताप आहे म्हणजे माकडताप ज्याला कॅसनुर फॉरेस्ट डिसीज के एफ डी सुद्धा म्हणत होते हा आधी शि शी, शिमोगा शी, जे कर्नाटकात जो एक जिल्हा तालुका आहे त्या शिमोगात ह्या माकडतापाचं सर्वात आधी तिथे रुग्ण मिळाले होते आणि त्यानंतरची दुसरी ही साथ अशी सत्तरीत मिळाली अनेक वर्षांनी आणि त्यामुळे त्यानंतर मोठा गदारोळ माजला की माकड ताप अशा तऱ्हेचा एक रोग म्हणजे तापाची एक प्रकार हा आता सत्तरीत मिळालेला आहे जो माकड जे असतात जंगलातले ते माकड जे मरतात आणि ते त्या मेल्यानंतर त्यांना ज्या किट्ट्या आपण ज्या म्हणतो आणि आपले लोक जे आहेत सत्रे तालुक्यातील ते रानावनात फिरणारे काजूद असतील किंवा इतर क्षेत्रात त्यांचा संपर्क मोठ्या प्रमाणात जंगलात त्यांना जावं लागतं तर अशा माकडांना ज्या किट्ट्या चावलेल्या आहेत त्या समजा जर त्या माणसांना चावल्या ज्या माणसाला ज्या माकडाला जो माकड ताप हे लक्षण त्याच्या त्याला आहे त्या माकडाला आणि त्याच्या अंगाच्या किट्ट्या जर माणसांना चावल्या तर त्याचा फैलाव होत होता तर अशा तऱ्हेने हे एकाकडनं दुसरीकडे दुसऱ्या अशा कर मोठी रुग्णांची संख्या वाढत गेली मलाच नव्हे तर गोव्यात नव्यानेच हा असा सा प्रकार सापडला होता आणि त्यानंतर मोठमोठे डॉक्टर्स येत होते सत्री तालुक्यात सायंटिस्ट येत होते मग रुग्णांची तपासणी होत होती मग माकड माकडांचा शोध जंगलात घेतला जात होता कुठं मेलेला माकड मिळतोय का तर तसा मिळाला तर त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत कशा प्रकारे माकड ताप झालेल्या माकडावर उपचार किंवा जर तो मृतावस्थेत असेल तर त्याच त्याचं दहन हे कसं सायंटिफिकली होणं गरजेचं होतं अशा सर्व प्रकारचे ट्रेनिंग हे डॉक्टर्सना मग तिथं मिळू लागले आणि त्यांच्यासोबत आम्हाला सुद्धा त्याची माहिती मिळू लागली कारण आम्ही जवळून त्याचं वृत्तांकन करत होतो <laughs> तर अशा तऱ्हेनं माकडटाप साधारण तो दोन तीन पुढे वर्ष चालला पण चा। मग त्याची ग्रॅव्हिटी थोडी कमी होऊ लागली <laughs> मग वॅक्सिनेशन सुद्धा सुरू झालं सरकारनं वॅक्सिनेशन सुरू केलं मंत्री किंवा मोठमोठे डॉक्टर्स जे आहेत ते गावागावात यायला लागले जिथं ह्या माकडटापाचा फैलाव होत होता तर अशा तऱ्हेनं एक दोन तीन वर्ष हा माकडताप चालला आणि तिथनं खरी माझी सुरुवात झाली आणि त्या वृत्तांकनापासून त्यानंतर मग तिथे ते पूर्ण कव्हर केलं माकडताप मग त्यानंतर त्याच्यावर बिग स्टोरी सुद्धा एक केली की कशा तऱ्हेनं प्रिकॉशन घेतली पाहिजेत कसा माकडताप होतो त्याची लक्षणं कोणती मग डॉक्टरांकडे कसं संपर्क साधला पाहिजे वॅक्सिनेशन कसं त्याचे डोस किती असतात तर हो ह्या सगळी जागृतही झाली आणि त्या अनुषंगानं Uh, मी त्याचं वृत्तांकनही केलं आणि ते लोकांपर्यंत बऱ्यापैकी पोचलं कारण पहिल्यांदाच अशा एक साथीचा हो। रोग हा आला होता बरोबर आणि आता तुमची जी सुरुवात झाली त्या वृत्तांकनापासून आणि आताच करंट घडलेल्या हो। महादई इश्यू की ज्या महादई इशू वर तुम्ही जे वृत्तांकन मांडलत जे व्हिडिओज तुम्ही तयार केले राजेंद्र केरकरांसोबत तुमच्या ज्या काही गाठीबेटी झाल्या ज्या मुलाखती तुम्ही प्रसारित केल्या तर या सगळ्यामध्ये वस्तुनिष्ठ भाग मांडण्याबरोबर राजकीय याच्यात हस्तक्षेप काय आहेत अभ्यासपूर्वक त्या क्षेत्राचा काय अभ्यास झाला पाहिजे लोकांची गरज काय आहे हा सगळा भाग तुम्ही इतका सविस्तररित्या लोकांपर्यंत पोहोचवलात की महादई इशू म्हटल्यानंतर सगळेजण वाट बघत होते ते तुमच्या व्हिडिओजची आतुरतेने वाट बघायची की आता पुढचा अपडेट काय आहे किंवा त्यातला अभ्यास हा तुमच्या एका व्हिडिओजमधनं लोकांना मिळत होता तर ती वृत्तांकनं करत असताना किंवा केरकरांसोबतचा सोबतचा आपला अनुभव कसा होता सर्वात आधी सांगायचं म्हणजे केरकर सर हे एक आम्हा मला तरी एक गुरुस्थानी आणि मार्गदर्शक असंच व्यक्तिमत्व आहे mm. महादईच्या संदर्भात त्यांच्याशी अनेक वेळा बोलणं होतं mm. त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळतं mm. पण फक्त महादई नाही तर इतरसुद्धा पर्यावरणाशी संबंधित जे काही विषय असतील mm. आणि त्याही पलीकडे जाऊन एक आपुलकीचं नातं हे राजेंद्र सरांशी आहे आणि वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन हे आम्हाला लाभतं महादईचा विषय जो आहे तो प्रत्येकजण आपण जर बघितलं तर राजकीय अँगलने बातम्या देत होता किंवा राजकीय mm. बाजू ह्या पक्षाची त्या पक्षाची कर्नाटकातन काय रिएक्शन येतं oh. त्यानंतर गोव्यात त्याला काय रिएक्शन दिलं जातं ह्या mm. तऱ्हेनं प्रत्येकजण विश्लेषण करत होता mm. पण माझ्या मनात असं आलं की आपण ज्यावेळी नदी म्हणतो तर महादई नदी ही आपल्याला कशासाठी महत्वाची आहे पाणी म्हटलं की जीवन हे त्याचं एक समीकरण आहे जिथं पाणी असतं तिथं जीवन असतं तर जी मादई नदी ही कर्नाटकातून प्रवाहित होते आणि त्यानंतर तिचा उगम जरी कर्नाटकात असला तरी तिचा जो प्रवाह आहे तो सगळा प्रवाह सत्तर टक्के प्रवाह गोव्यात आहे तर या आणि जो सुरुवात होतो सत्तरीतून मग खाली 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 वाहत जी पणजीला जी येते तिला मग मांडवीचं स्वरूप प्राप्त होतं तर या मादईच्या काठावरचं जीवन कसं आहे फक्त मादई नदी फक्त वाहत नाही hmm. तर त्या नदीवर लोकजीवन कसं अवलंबून आहे सृष्टी कशा अवलंबून आहे प्राणी कसे अवलंबून आहेत ह्याचं कुठंतरी दर्शन हे व्हावं लोकांना hmm. आणि ती कशी महत्वाची आहे आपल्या सामान्य माणसाला मग ती गुरांसाठी असेल जो माणूस घरी गुरं hmm. पाळतो सांभाळत असतो hmm. त्याला पाण्यासाठी तो मादईवर त्यांना घेऊन जातो आंघोळीसाठी त्यांना पाण्यावर घेऊन जातो त्या तर माणूस आणि हे इतर जैवविता सृष्टी ही कशी या मादईच्या पाण्यावर अवलंबून आहे त्याचबरोबर शेती शेतीसाठी सुद्धा हे पाणी किती महत्वाचं आहे उद्या समजा जर मादईचं पाणी आटलं तर काय होऊ शकतं हे सामान्यांच्या मुखातून लोकांपर्यंत पोचावं म्हणून ती मादई यात्रा हा एक कॉन्सेप्ट आम्ही केला होता आणि कणकुबीपासून आम्ही तो कवर करत आलो ते अगदी थेट पुढे सगळं सत्तरी असेल मग थोडा डिचोली तालुका असेल तो आम्ही कवर केला आणि त्यातनं मादई यात्रेतून मादई दर्शन हे लोकांना घडवण्याचा आम्ही कुठेतरी प्रयत्न केला आणि या सगळ्यात माझी जी टीम होती सुद्धा खूप मला मोठा मोलाचं सहकार्य लाभलं आमचे संपादक किशोर नाईक गावकर सर होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळी तो फुल जो सिरीज होता महादई यात्रा ती आम्ही कवर केली निश्चित हो हो कधी कधी असं होतं ना की तुम्हाला आता काही राजकीय नेत्यांच्या मुलाखती घ्याव्या लागतात किंवा कुठल्या पक्षाशी संदर्भात तुम्हाला काही न्यूज कव्हरिंग करायचं असतं मग कुठल्या राजकीय नेत्याची मुलाखत घेत असताना असं कुठेतरी विस्परिंग तुम्हाला जाणवतं का की आता हा या पक्षात गेला किंवा ह्या पक्षाशी हा निगडित आहे आता असं काही विचारलं जातं का नाही राजकीय माणसाची ज्यावेळी आम्ही मुलाखत घेतो त्यावेळी mm. काही राजकीय व्यक्तिमत्व अशी असतात जी दिलखुलास बोलतात त्यांना कोणतेही प्रश्न विचारले तरी ते उत्तर देतात काही संकुचित असतात मग त्यांच्याकडनं आम्हाला ती उत्तरं मिळवावी लागतात वेगवेगळे प्रश्न करून घ्यावी लागतात त्यामुळे mm. ते, ते दुसऱ्यावर डिपेंड असतात mm. जो ज्याची आम्ही मुलाखत घेतो त्याच्यावर अवलंबून असतं की तो किती ओपन अप होतोय समजा जर तो ओपन अप होत नसेल तर त्याला कसं ओपन अप करावं लागतं आम्हाला जे पाहिजे त्याच्याकडनं उत्तर ते त्यालाही द्यायचं त्यालाही माहिती असतं पण तो द्यायला टाळाटाळ करत ते अचूक प्रश्न विचारून ते त्याच्याकडनं कसं काढून घ्यावं हे सुद्धा एक एक तंत्र असतं पण ते इतकी वर्ष आता वेगवेगळ्या मुलाखती बघितल्या त्यानंतर थोडं मार्गदर्शन मिळालं त्यातनं कुठंतरी शिकल्यानंतर माणूस विचारू शकतो कधी कधी अडचणी येतात पण त्या अडचणींवर मात करून आपण ज्या स्पष्ट वक्तेपणानं जेवढं बोलू किंवा समोरच्या माणसाला जेवढं आपण कम्फर्टेबल करू hmm. आधी मुलाखती आधी त्यांच्याशी बोलून hmm. त्यांना कम्फर्टेबल करावं लागतं oh. त्यांना एक विश्वास त्यांच्यात निर्माण करावा लागतो की हा आपल्याला काहीतरी चांगलं विचारू शकतो hmm. काहीतरी आपल्याकड कर... त्याच्या माध्यम म्हणजे जो मुलाखत घेतो oh. त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण लोकांपर्यंत काहीतरी पोचवू शकतो असा विश्वास ज्यावेळी त्याला निर्माण होतो त्यावेळीच कुठेतरी ते एक ट्युनिंग असतं ते निर्माण होतं आणि त्यातनं मग सहज प्रश्न येतात आणि त्याचे उत्तरही आपोआप बाहेर पडतात हो खूपच छान आता तुम्ही हा अल्प कालावधीमध्ये तुमचा जो प्रवास झाला आहे की एक स्ट्रेंजर म्हणून सुरुवात केली होती आणि आता एक न्यूज एडिटर म्हणून हा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये जसं कौतुक मिळतात जसं कौतुकाची थाप मिळते तसंच कुणाकडनं तरी मत्सराची भावना द्वेष भावना हीही कधीतरी समाजातून किंवा आपल्याच uh, कलिग्स मधून किंवा या क्षेत्रामध्ये अनुभवायला आली का त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मत्सर म्हणजे तुम्ही जलसी हा फॅक्टर ते तर प्रत्येक प्रत्येक ठिकाणी असतं मत्सर हा असतोच द्वेष हा असतोच पण असं नाही की फक्त द्वेष असतो काही माणसं असेही असतात जी कौतुकाची थाप देतात आपले कलिक असतील ते सुद्धा अनेक असतात जे चांगलं तू करतोस तू पुढे जा असं म्हणतात त्यामुळे मत्सर द्वेष किंवा हे जलसी फॅक्टर ह्यावर मात करणं त्याच्यावर मात करत पुढं जाणं हेच आपल्याला अनिवार्य असतं समजा जर ते आपण घेऊन बसलो तर आपण पुढे जाऊ शकत नाही प्रगती करू शकत नाही काही वेळा जे आधी मत्सर सुरुवातीला मत्सर करतात ते मग त्यांचं मत बदलतं आपल्याबद्दल ते बदलून घ्यावं लागतं जसं जसं आपण ज्यावेळी प्रामाणिकपणे वागतो ज्यावेळी आपण आपलं हंड्रेड पर्सेंट देतो त्यावेळी ते, ते सहज थोड्या का वेळानंतर मत्सर तो दूर होतो द्वेष दूर होतो जलसी दूर होते आणि जरी झाली नाही तरी दुसऱ्या माणसानं आपला द्वेष केला मत्सर केला जलसी केली म्हणून आपण त्याची कधी करू नये असे ह्या मताचा मी आहे आणि आजपर्यंत मी तसंच तेच तत्व पाळत हा जो प्रवास आहे तो मी साधलेला आहे खूपच छान हो खरं तर सर्वसामान्य व्यक्तींनी म्हणजे पत्रकारांनीच नाही तर आम्हाला सगळ्यांनीच ही तुमच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे आणि म्हणूनच तुम्ही या क्षेत्रात नवनव्या दिशा पादाक्रांत करत आहात आता हे सगळं करत असताना या क्षेत्रामध्ये काही तुम्ही छोट्या छोट्या गावांमध्ये मुलाखती घ्यायला हो। जाता अगदी लहान लहान व्यक्तींपर्यंत तुम्ही पोचता हो। कामेऱ्यांपासून तुम्ही आज, आज सगळ्यांमध्ये संवाद साधत आहात ते अगदी राजकीय मंत्र्यांपर्यंत तर मग हे सगळं करत असताना त्यांच्याकडनं काय तुम्हाला प्रतिसाद मिळाला आहे सकारात्मक एखादी आठवण तुम्ही सांगू शकता का की जी तुम्हाला यादगार राहिलेली आहे अशी आ, यादगार म्हणजे जसं तुम्ही मुलाखती म्हणता अगदी सामान्य माणसापासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत mm. त्यांच्या किंवा त्याहीपेक्षा राष्ट्रीय स्तरावर काही mm. नेते असते सुद्धा एखाद दोन मुलाखती घेण्याचा मला योग mm. आला म्हणजे शरद पवारांचा सुद्धा मी एक 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 एक, एक सात आठ मिनिटांचा एक वन टू वन केला होता mm. तर अशा माणसांची त्यांच्या मुलाखती केल्यानंतर त्यांच्याकडनं सुद्धा काही शिकायला मिळतं त्यांच्याकडे सुद्धा जे काही गुण असतात ते मी घेतो घेण्याचा प्रयत्न करतो आता तुम्ही मुलाखत म्हणाल तर मी, मी अच्युत गोडबोलेंची मुलाखत घेतली होती जे ख्यातनाम लेखक आहेत अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत अ त्यांची मी ज्यावेळी मुलाखत घेतली त्यावेळी मला असं त्यांच्यामधलं एक व्यक्तिमत्व की सातत्यानं नवीन विचार ते करत असतात अनेक विषयांवर तुम्हाला माहिती माहिती असेल मोठं लिखाण विपुल लिखाण त्यांनी केलेलं आहे तर अशा माणसांची ज्यावेळी आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आम्ही मुलाखत असं म्हणू शकत नाही कुठेतरी आम्ही प्रयत्न करतो संवाद साधण्याचा तो संवाद जर चांगला झाला तर मुलाखत चांगली झाली असं म्हणू शकतो आपण अशा मोठ्या माणसांची ज्यावेळी आम्ही मुलाखत घेतो त्यानंतर ते जे एक कौतुकाची थाप देतात की चांगलं झालं हे झालं की एकदा त्यांनाही अपेक्षित नसतं की हा एवढी चांगली मुलाखत घेऊ शकतो किंवा तो चांगले प्रश्न विचारू शकतो तर ते आपण कशी मुलाखत घेतो त्यासाठी आधी पूर्व तयारी करावी लागते थोडे अभ्यास करावा लागतो सगळ्याच बाबतीत म्हणत नाही पण ज्यावेळी काही विशेष व्यक्ती असतात ज्यांचं कार्य मोठं हो। आहे किंवा त्यांचं ज्ञान खूप अफाट आहे त्यांच्या ज्ञानाचा जर आम्ही मागोवा घेत असू तर आपल्याला सुद्धा थोडं ज्ञान असणं गरजेचं आहे नाहीतर आम्ही तिथपर्यंत पोचवू शकत नाही तर त्यामुळे अशा लोकांच्या ज्यावेळी आम्ही मुलाखती घेतो त्यानंतर ते काही कौतुकाची थाप देतात त्यावेळी हुरूप वाटतो की बाबा आपण एक कुठेतरी एक प्रयत्न केला तो कुठेतरी एक चांगला झाला आणि यातून शिकत 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 पुढे जातो खूपच छान आता पत्रकारिता या क्षेत्रामध्ये अडचणी मी असं म्हणणार नाही पण काय आव्हानं आहेत काय काय गोष्टी तुम्हाला सांभाळाव्या लागतात आता तुमचं क्षेत्रच असं आहे की जिथे ठराविक ठोकताळा असा नऊ ते पाच वेळ नाही चोवीस तासामध्ये तुम्हाला सततच जागृत राहायचंय सतर्क राहायचंय आहे कुठल्या अडचणी येत असतात तुम्हाला पत्रकारिता जर कोणी पॅशन म्हणून करत असेल तर तो त्या अडचणींवर मात करून ती करू शकतो आता तुम्ही विचारलात की कोणत्या अडचणी येतात तुम्ही त्याचा उल्लेखही केलात की एक ठराविक अशी वेळ या आमच्या क्षेत्रात नसते मी त्याला नोकरी असं म्हणू शकतच नाही कारण ती नोकरी ही फक्त सकाळी एक वेळ ठरावी असते नऊ ते पाच किंवा दहा ते सहा अशी पण आमची आमचं जे एक क्षेत्र आहे ते चोवीस तासांचं क्षेत्र आहे मग त्यात आम्हाला वेळ सुद्धा पुरत नाही मग आपण त्यात कधी कधी असं होतं की कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही मग त्यांच्याकडनं एक एकदा बोलणी खावी लागते की घरात एवढे सण आहेत पण तू चतुर्थीला सुद्धा एक दिवस असतोस मग घरी नसतोस किंवा आम्हाला वेळ देत नाही अशा तऱ्हेच्या वेगवेगळ्या वेग तक्रारी मग ऐकून घ्याव्या लागतात आम्हालाही वाईट वाटतं पण आमच्याकडे पर्याय नसतो कारण या एक क्षेत्र असं आहे की इथे आता एवढी स्पर्धा झालेली हो। आहे त्यामुळे तुम्ही जर थंड थांबाल सुस्त थांबाल तर दुसरा बातमी देऊन गेलेला असतो त्यानंतर काही त्याचा फायदा नसतो नंतर देऊन त्यामुळे तो एक त्यात मोठा ड्रॉबॅक आहे की आम्हाला वेळेचं हे बंधन नसतंच त्यानंतर जेवणाचं खाण्याचं सुद्धा बंधन नसतं कधी कधी दुपारच्या एक वाजता तर जेवण सांडून सुद्धा जावं लागतं जर तशी बातमी असेल तर वेळ जेवण खाण हे असे ज्या गोष्टी आहेत त्या साचेबंध आमच्यात नसतात ते कधी वेळ मिळतो तेव्हा ते, ते खाऊन घ्यायचं जेवून घ्यायचं आणि आपलं काम जे आहे ते करत थांबायचं मला वाटतं हे दोनच ड्रॉबॅक जे मी स्वतः फेस करतो ते मी तुम्हाला सांगितलं एक म्हणजे कुटुंबाला वेळ देता येत नाही तेवढा आणि दुसरं म्हणजे हे खाण हे हे बरोबर अनुसरून असं असं मला विचार की आता जी भावी पिढी येते या क्षेत्रामध्ये किंवा नवीन पत्रकार तयार तर त्यांना तुम्ही आजच्या या आपल्या मुलाखतीच्या निमित्ताने काय संदेश देऊ इच्छिता असं मी त्यांना संदेश एवढाच देऊ इच्छितो आता आम्ही ज्यावेळी आत्ता हा आठ वर्षांचीच माझी ही सुरुवात आहे अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे खूप शिकायचं आहे पण ज्यावेळी मी बघतो माझ्या आजूबाजूला जे पत्रकार आहेत काही पत्रकार म्हणजे नवी मुलं ही खूप चांगली असतात ते त्यांना शिकण्याची वृत्ती असते त्या नव्या गोष्टी जाणून घेण्याची त्यांची वृत्ती असते पण काहींना काहीच माहिती नसतं आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे दुसरी एक मोठा ड्रॉबॅक मला आता असं वाटतो की सोशल मीडियाच्या या काळात प्रत्येक जण फक्त मोबाईल घेतो आणि तो एक व्हिडिओ काढतो आणि त्याची पत्रकारिता संपली असं त्यालाच बातमी समजते त्यालाच बातमी समजतो आणि आताचे जे नवीन तरुण पिढी आहे तर ते त्याला खूप मोठ्या प्रमाणात बळी पडताना मला दिसते पण तसं नाही पत्रकारिता ही फक्त मोबाईल घेऊन एक फोटो काढला किंवा व्हिडिओ काढला लाईव्ह केलं ला, म्हणजे पत्रकारिता होऊ शकत नाही तर ते तर केलंच पाहिजे कारण आता जमाना जो आहे तो टेक्नॉलॉजीचा आहे पण त्या मागे त्याचं विश्लेषण करण्याची क्षमता ही प्रत्येकानं निर्माण केली पाहिजे म्हणजे समजा ते राजकीय असेल सांस्कृतिक असेल आर्थिक असेल किंवा गुन्हे 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 आमचा जो क्राईम बीट आहे तो आहे तर प्रत्येकानं त्याच्या मागचं ज्ञान संपादन करणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण या क्षेत्रात आपण जेवढं ज्ञान घेऊ तेवढं कमी आहे आणि आपल्याला जर एक चांगला पत्रकार जर नव्या पिढीला चांगला पत्रकार व्हायचं असेल तर आपलं बौद्धिक ज्ञान आणि आपल्या आजूबाजूला काय चालतंय अनेक गोष्टींचे संदर्भ हे सगळं लक्षात घेणं ते शिकणं आणि त्यासाठी वाचन हे खूप महत्त्वाचं आहे तर प्रत्येकानं वाचन करणं हे फार महत्त्वाचं आहे आता आज तुम्ही या स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला या वेगवेगळ्या गोष्टींविषयीचं माहिती दिलीत आणि तुमच्याही आम्हाला सगळ्या कारकिर्दीविषयी जाणून घेता आलं तर निश्चितच आम्हाला म्हणजे आमच्या भावी पत्रकारांनाही हा सगळा जो काही आपला आज मुलाखतीचा भाग आहे तो निश्चितच अभ्यासपूर्वक ठरला असेल अशी मी आशा करते आणि तुमच्याही आता सकाळ समूहामध्ये तुम्ही जॉईन झाला आहात न्यूज एडिटर म्हणून आता तुम्ही कार्यभाग सांभाळलेला आहे तर तुमच्याही भावी सगळ्या पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो आणि दूरदर्शनच्या वतीने आज तुम्ही इथे आलात म्हणून मी तुमचे आभार व्यक्त करते धन्यवाद